बातमी मुंबईतले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. या स्वागतामध्ये एका काँग्रेस आमदाराचाही समावेश होता आणि या काँग्रेसच्या आमदाराला गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा सुरू आहे. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. आपका काम हमारा काम है और आपको न्याय दिलाना हमारा काम है. सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, हमारे दिलों में भी मोहब्बत की बहुत जरूरत है. महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती, मात्र झिशान यांनी मुंबईत उघडपणे अजित पवारांच्या जनसन्मान रॅलीचं जोरदार स्वागत करत राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली. आमदार या नात्यानं मी त्यांचं स्वागत केलंय असं झिशान यांनी सांगितलं असलं तरीही भाषण करताना त्यांची काँग्रेस विरोधातली आपली खदखद व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिशान सिद्दीकी यांचं कौतुक केलंय. शेवटी प्रत्येकाला स्वतंत्र विचारधारा आहे, कुणी कुठं जायचं तर त्याचा जसा त्याचा अधिकार आहे. झिशान एक चांगला कार्यकर्ता आहे, उत्तम संघटक आहे, तरुण आहे. सगळ्यात तरुण म्हणून तो आमदार म्हणून मागे निवडून आलेला होता. बहुत सारा काम करना है, मैं हमेशा कहता हूँ, हमेशा काम करना है, हमें सिर झुकाकर काम करना है. मगर हमें कोई काम करने से रोके तो हम सिर उठाके जवाब देना भी जानते हैं. और कई लोग मुझे पूछ रहे हैं कि आगे का क्या प्लान है. मैं उसे यही कहता हूँ कि मैं मेरी माताओं से पूछूंगा, मेरी बहनों से पूछूंगा, मेरे भाइयों से पूछूंगा, मेरे बाप समान मेरे बुजुर्ग से पूछूंगा. और चुन के लाने का जो काम है वो जनता का है. आपकी दुआ मेरे साथ हो, आपकी प्रार्थना मेरे साथ हो तो कोई मेरा पार भी बाका नहीं कर सकता है. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. गुप्त मतदानामुळे आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु काँग्रेसनं झिशानसह 7 जणांना ओळखल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काँग्रेस आणि झिशान यांच्यात दुरावा निर्माण झालाय. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. जनसन्मान यात्रेत झिशानच्या उपस्थितीवरनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी टायमिंग साधत टोलेबाजी केली आहे. काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का, बडे बडे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. झिशान यांना अजितदादांचा बदललेला लुक आणि गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे. आता झिशान यांनी उघडपणे जनसन्मान यात्रेचं जोरदार स्वागत केल्यानं ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलंय. विशाल सवने आणि सीमा आढे, झी24 तास, मुंबई.